नमस्कार मित्रो, अत्यंत आनंदानं सांगावंसं वाटतं की स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या निधनानंतर मराठवाड्यात एक सर्वसमावेशक सर्वांना घेऊन चालणारा नेता कोण असा प्रश्न निर्माण होत होता. पण योगायोगानं धनंजय मुंडे आज बीड जिल्हाच नाही तर शेजारच्या पण जिल्ह्यात गुणाकाराचं राजकारण करून विकासात्मक भूमिका आणि संत येती घरा तोची दिवाळी दसरा किंवा नेत्यांचं स्वागत हे नेत्याच्या प्रतिष्ठेला आणि आपल्या गावच्या प्रतिष्ठेला साजेसं झालं पाहिजे. आज परळी शहरात बीड जिल्ह्याचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होता. कार्यक्रम नव्हे, आम्ही याला उत्सव म्हणू इच्छितो. आणि मी म्हणतो की मराठवाड्यात अनेक नेते बघितले. पूर्वी गुरुतागद्दीच्या वेळेस नामदार अशोकराव चव्हाण यांचं सुरेख नियोजन वगैरे वगैरे असायचं. पण आजच्या घडीला डंके के चट कार्यक्रम घेणारा एकच नेता दिसतोय मराठवाड्यात, तो म्हणजे धनंजय मुंडे. आम्ही पाहिलं साधारणतः 5-6 दिवसापासनं मंडप, स्टेज, डेकोरेशन, कमानी, होल्डिंग, बैठक व्यवस्था, आपण ते ऐकतोत ना बापूचं, काय ती डोंगर, काय ती झाडी, तर तसं काय ते मंडप, काय ते बॅनर, काय ते कमान, काय ती होल्डिंग, आणि असा आगळा आणि वेगळा एक ऐतिहासिक कार्यक्रम हा धनंजय मुंडे यांनी घेतला. मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही होते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, एक चांगलं पाऊल म्हणता येईल की देवेंद्र फडणवीस हे पंकजा मुंडे यांचं खच्चीकरण करत आहेत अशी जी चर्चा होती, आता बघूया. आत्ताच्या आत्ता रिॲक्शन देणं काही बरोबर नाही, पण दोघं एकदा एका हेलिकॉप्टरनं आले आणि गोपीनाथगड येथे म्हणजे पंकजाताई त्याचबरोबर खासदार प्रीतमताई यांनी पाहुण्यांचं म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. आणि ताई आणि डीएम या दोघांची गळा भेट, खरं म्हणजे बरंच काही चांगलं. आणि मध्यंतरीच्या गेल्या 1-6 महिन्यामध्ये धनंजय मुंडे ताईविषयी एका सकारात्मक दृष्टिकोनातून वागत आहेत. आणि कदाचित उद्या पंकजाताई या लोकसभेच्या किंवा धनंजय मुंडे हे लोकसभेचे उमेदवार असू शकतील ते सोडा, पण कार्यक्रम कसा घ्यावा, गुणाकाराचं राजकारण कसं असावं. आणि काम बोलतंय म्हणल्यासारखं डीएम बोलतंय ना, डीएमचा काम बोलतंय. आणि अशा पद्धतीनं की त्यांचे एक निष्ठावान कार्यकर्त्याचा फौज फाटा असताना सुद्धा आपण वाल्मिक कराड काय एक नाम काफी है, आणि बाजीराव धर्माधिकारी असतील, असे सर्वच फळी. पुन्हा आमचे जिल्हाध्यक्ष आबा म्हणजे राजेसाहेब चव्हाण असतील, असे एक टीम चांगल्या प्रकारचा कार्यक्रम दृष्ट लागण्यासारखा कार्यक्रम. आणि ज्या कार्यक्रमाला आम्ही गोपीनाथरावजी मुंडे यांच्या समाधीस्थळी रमेश आळसकर दिसत होते, अक्षय मुंडला दिसत होते, खरं म्हणजे तसं वयाचा अनुभव पाहता काही बोलायला हरकत नाही, नेत्यांनी थोडं जमिनीवर यायला पाहिजे. आपले वडील आपली आई म्हणून आपलं चलत नसतंय ते गेले दिवस. आणि या मराठा आंदोलनाच्या माध्यमातून दाखवून दिलंय, आगाऊपणा केलात याद राखा, गावात एंट्री नाही. काही विचारवंत म्हणतात की गावात एंट्री
हे कायद्याने गुन्हा आहे. अरे कायद्याने कोण वागतंय राव? कशाला कायद्याचं शिकवताय? कायद्याने कोण वागतंय? कायद्याने कोण बोलतंय? कायद्याने कुठं कामं करतात? आणि जहागिरी, आमदार निधी, खासदार निधी, विकासाचा निधी, हे जहागिरी समजून वागणारे जेव्हा काही नेते दिसतात तेव्हा त्यांना सुद्धा सांगावंसं वाटतं. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड आणि बाजीराव धर्माधिकारी असे सगळी टीम चांगल्या पद्धतीनं. आणि या निमित्तानं पंकजाताई मुंडे याही प्रवाहात म्हणा किंवा सगळे मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा, आज परळीला वैद्यनाथाचं दर्शन सर्व नेत्यांनी घेतलं. ताई होत्या, त्याचबरोबर गोपीनाथरावजी मुंडे, आणि राहून 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 साऱ्या महाराष्ट्राला वाटतंय की मुंडेंचे वंशज, तसा धनंजय मुंडेसुद्धा त्यांचेच वंशज म्हणायला हरकत नाही, पण पंकजाताई प्रीतमताई यांना शेडबॅक मिळता कामा नये, कारण लाखो लोकांना सांभाळण्याचं, मोठं करण्याचं, संसार उभा करण्याचं काम गोपीनाथरावजी मुंडे यांनी केलेलं आहे. ताईंनी थोडा समजूतदारपणानं लोकात वागलं पाहिजे. शेवटी लोक साहेबाकडं बघून तुमच्याकडे जरी येत असतील, तुम्ही भरपूर निधी दिला असेल, तो जो ग्रामीण विकास खात्या गावागावापर्यंत खेडं तांड्या वस्त्या असं ओढतात, लोक मताच्या माध्यमातनं, मतपेटीच्या माध्यमातनं हिसाब घेत असतात, आणि आपण सेवक आहोत याचं जाण आणि भान ठेवायला हवं. या निमित्तानं आम्हाला सर्वात आनंद होतोय की मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, ठाणे हेच चांगले कार्यक्रम घेऊ शकतात असं नाही, आणि सोपा खेळ नाही. कार्यक्रम चांगले घ्यायला दानच लागते. अहो काही नेते तर नंबर एकचे बुडवे, ज्यांना फक्त लेना बँकच आहे, देना बँकच नाही, फक्त निवडणुकीत वर नेते मॅनेज करायचे आणि पैसे वाटायचे. कारखान्याच्या कर्मचारी असतील, जो तो आपले आपले कामं प्रॉपर मॅन फॉर प्रॉपर प्लेस हे करत आहेत, आणि म्हणून मला असं वाटतं शासन आपल्या दारी आणि धनंजय मुंडेचे काम करण्याची पद्धत लई भारी. जिल्हाधिकारी मुदोळकर असतील, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी पाठक असतील, सर्व अधिकारी कर्मचारी, नगरपालिकेचे शिवो कांबळे असतील, सर्व आता कुणाची बोलायची हिंमत होत नाही. आम्हाला असं वाटतंय वैयक्तिक रामेश्वर बद्दल, वय वर्ष 69, संपादक 40 वर्षापासून, लोकात राहणारे, लोकांच्या संकटात धावून जाणारे, रात्री अपरात्री सुद्धा लोकांचे फोन घेणारे डीएम, आजचा तुमचा कार्यक्रम खरोखर आम्ही तर सांगू इच्छितो की त्यांची नजर काढण्यासारखा हा कार्यक्रम झाला. सर्वच नेते आले होते, जनता प्रचंड होती, शिस्त होती, आणि शासनाच्या योजना खऱ्या अर्थानं दलित, कष्टकरी, गरीब, महिला, युवक, युवती, तरुण या सगळ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम होत आहे, ते आणखीन गतीनं व्हावं. शेवटी आम्हाला तुम्हाला सांगावंसं वाटतं फेसबुकच्या माध्यमातनं, यूट्यूबच्या, एवढा एक गुण, कार्यक्रमाचं नियोजन, कार्यक्रमाची शिस्त, कार्यक्रमाचं सर्व व्यवस्थापन, मग